हेलो एवढा उशीर सॉरी ऑफिसमधून निघायला चुकलं काम होत का काय नाही ग बहुत जण आहे ना जास्तच त्रास देतो काय केलं काही नाही ग एक सारखा मागे लागलेला सारखं टार्गेट 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 काय दिसतच नाही अरे आम्ही माणसं आहोत माणसं त्याच असं आहे ना त्यांना बटन दाबलं की प्रिंट झालं बरं ते जाऊ दे माझा विषय कर तुझं ऑफिस काय म्हणतो माझं काय चाललंय ठीक आहे सकाळी 9 ते 6 ऑफिस आणि मग घरी बरं आहे बाबा तुम्ही तुमचं मस्त चाललं भैया बोलो साहेब क्या देऊ शेंगदा नाही आवला आहे एक शेंगदा आण तू काय घेणार मी आवडा कितना हुआ दस हावडा बघ ना किती छान दिसतो ना हिरवागार पण जेव्हा आपण त्याला खातो ना तेव्हा कळत किती तुरट येत तसच माणसाचे वरतून दिसायला साधे सुसभ्य दिसतात पण त्यांच्या सहवासात राहिलं की कळतो त्यांचा स्वार्थी तुरटपणा म्हणजे हल्ली भांडणाशिवाय आमच्यात काही बोलणंच होत नाही अगं पण संसारात या सगळ्या गोष्टी चालायच्याच अरे हो पण अलीकडे तो जरा जास्तच चिडचिडा झाला घरात सारखी आदळापट चालू असते त्याची मग प्रेमाने बोलून बघायचं ना केला होता रे बऱ्याच वेळा प्रयत्न अभी अभी प्लीज दारू करणार रे तू का त्रास करून घेतोय माझं काही चुकलं असेल तर सॉरी अरे तुझा काहीतरी गैरसमज झालाय तुझा विश्वास नाहीये माझ्यावर अभी अभी प्लीज सॉरी तू हल्ली इकडे फिरायला येत नाहीस का नाही पण इकडे आल्यावर तुला छान लिहायला सुचायचं असं म्हणायचं ना तू पण त्याच आठवणी नको वाटत म्हणून येत नाही बघ ना आज बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो पण मध्ये बरीच वर्ष निघून गेल्या सगळ्या पण तेव्हाचा तू आणि आताचा तू तुझ्यात खूप फरक झाल्यासारखं नाही वाटत जाणवतय मला तेव्हाचे ते दिवस खूप मस्त होते दिवसभर निसत्या धिंगाणात असाल हो ना त्या आठवणी आठवल्या की किती छान वाटत ना पण वास्तवात आलो की भानावर येतो मग स्वप्न आणि वास्तव यातला फरकही कळायला तू आजही तितकंच प्रेम करतोस माझ्यावर शेवटची भेट होती तुम्ही
त्यानंतर इतका सहज घडेल असं वाटलं ना. मी ते येत नाही कारण मला परत परत त्याच आठवणी आठवत. तुला एक विचारू? विचार ना. असं आठवणीत रमलास की छान बोलतोस. आज मला असं अचानक भेटायला बोलवलं आणि असं वाटलं की खूप दिवसांपासून थांबलेलं आयुष्य सुरू होतं. तिला तुम्ही धक्का द्यायला नको. ए तुझी एखादी कविता ऐकव ना. कविता? खूप दिवस झाले तुझी कविता ऐकली नाही. अंतरंग उलगडले माझे, व्यक्त होऊन मी मुक्त झालो. सांग मला तू माझे, तुझ्याशी नाते काय? दिले दिलासे एकमेकांना, साते होतीस तुझी. आज अचानक सुचलेले ते खुलासे काय? कधी न गैर असा हा समज आपला नव्हता. मग क्षणात पलटून डाव ते गैर वागणे का? शब्द जास्त नाही माझे आणि तुझेही नव्हतेच कधी. शब्द जास्त नाही माझे तुझेही नव्हतेच कधी. मग नसलेल्या त्या शब्दांचे अर्थ काय होते? शब्द नव्हतेच महत्वाचे, भाव जरूरी होता. तेव्हा ते जपण्याचे तुझे शब्द भाव काय? तुझे शब्द भाव काय? हल्ली असंच काहीतरी सुचत. मला सुचणंच बंद झालं. ए तुझी बायको काय म्हणतो? बायको हल्ली खूप काही बोलत असते. म्हणून मी भांडायला नको होतो. किती वेळ आहेस बोलणार आहेस? मला आता कंटाळालाय तुझ्या वागण्याचा. मीच म्हणून का समजून घ्यायचं? नवरा आहे त्याला टेन्शन असेल म्हणून समजून घेतलंच ना. पण आता खूप त्रास होतोय मला. अगं मला मान्य आहे की माझी चिडचिड होते पण तुला सगळ्यांना माझ्यावरच करायचंय ना. तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करायच्या आणि मग माझ्या काही अपेक्षा असतील याचा विचार का नाहीये? सगळं कळतच ना, मग हे का नाही कळत? प्लीज मला समजून. तुझ्याशी भांडण्यात मला आता काही रस नाही राहत. मला एकांत हवाय. म्हणू प्लीज. प्लीज जा तू. अशा परिस्थितीत काय करावं हे समजेन असं झालं. मला त्याच्या बोलण्याला काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नाहीये मला. अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त महत्वाचं असत ते एकमेकांना वेळ देऊन तो तुम्ही देत नाही. काय असत ना, नात्यांमध्ये जर संवाद नाही झाला तर वाद व्हायला लागतो. तुझाही तुझ्या बायको बद्दल गैरसमज नसेल कशावर? आपलं चुकतं कुठे माहिती आहे का? आपल्याला जर एखाद्याच्या वागण्याची शंका असेल ना तर आपल्या परीनेच त्याला ठरवत जातो. पण कधी समोर बसून बोलतच नाही. आपण आपल्या मनात ठरवत जातो. तुही त्याचं म्हणणं समजून घे, त्याला समजून घे. तो चिडचिडा झाला याची कारणही वेगळी असतात. काय असतं ना, समोरचा चिडला आणि आपण त्याला प्रतिउत्तर दिलं की तो आणखी चिडायचा. त्यामुळे तू शांत राहून येत नाही आणि मग त्याच्या चिडण्यावर मीही चिडत असेल म्हणून कदाचित भांडणं होत असते. तुझ्या बायकोवर प्रेम करतोस ना, विश्वास आहे तिच्या? हो. अरे मग आणखीन काय हवंय तुम्हाला? आयुष्य जगण्यासाठी प्रेम आणि विश्वास हवा. तो जर कमी पडला ना कि गैरसमज होता. माणूस पूर्वी कसा होता किंवा भूतकाळावरून आपण त्याला वर्तमान काळातही त्याच पद्धतीने वागणूक देत असतो. तो बदलला असेल हे मान्य करायला मन धसाव आणि मग काय करावं ना हे सुचत नाही. घाई घाई निर्णय घेऊन टाकतो. दिवस हवाय त्याला, सही मागतोय तो. पण अशा परिस्थितीत मी त्याला सोडून देणं योग्य आहे का माहित नाही.
आपण एखाद्याची काळजी करत जातो, पण ती जर त्याला समजत नसेल तर आणखी कसं प्रेम करू मी त्याच्यावर? त्याला असं वाटतं की मी बाहेर कुणाशी तरी बोलते, पण त्याला स्पेस मिळावा, थोडा एकांत मिळावा म्हणून मी माझ्या घराने त्याला सांगत नाही. त्याला नसेल आवडत तर त्याने सरळ मला सांगावं ना. हुशार आहे तुझा नवरा, समजून घेईल तू तुला. तूही तुझ्या बायकोशी बोल, तिला समजून घे, कारण तिच्यासाठी तू सर्वस्व आहेस. काय ना, आपल्या समस्या खूप साध्या आहेत ग, पण आपण त्याला इतकं मोठं करून ठेवतो ना की त्यातून बाहेर निघणं अवघड होऊन असत. दोन गोष्टी बोलता येत नाहीत म्हणून गैरसमज करून घेतो आपण. चल, खूप उशीर झाला, परत भेटणार? गरज नाही. तुझ्या बायकोशी बोल, तिला समजून घे, कारण तिच्यासाठी तू सर्वस्व, तिच्यासाठी तू सर्वस्व, कारण तिच्यासाठी तू सर्वस्व. सॉरी. काय म्हणालास? सॉरी, माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील. हॅलो, आज संध्याकाळी तू मला मित्र म्हणून भेटू शकतोस आपल्या नेहमीच्या ठिकाणी? ओके, मी वाट पाहतो.